नमस्कार, मी सुप्रिया तोडकर, वसुंधरा शक्ती न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत। पाहूया आजच्या ठळक बातम्या। नियम मोडणाऱ्या वाहनधारकांवर शहर वाहतूक शाखेची कारवाई, 1.25 लाखाचा दंड वसूल। शहरात वाहतूक नियमाचे उल्लंघन करणारे तसेच शाळा कॉलेज परिसरात हुल्लडबाजी करणाऱ्या वाहन चालकांवर वाहतूक शाखेच्या वतीने कारवाई करण्यात आली। यामध्ये तब्बल 188 वाहनधारकांकडून 1,21,800 रुपयांचा दंड वसूल केला। इचलकरंजी वाहतूक शाखा तसेच दंगल नियंत्रण पथक यांच्या संयुक्त कारवाईमध्ये शहर परिसरात व शाळा कॉलेज महाविद्यालय परिसरात भरधाव वेगाने वाहन चालवणे, ट्रिपल सीट वाहन चालवणे, विना परवाना वाहन चालवणे, वाहन चालवताना मोबाईलचा वापर करणे, विना नंबर प्लेट वाहन चालवणे, सीट बेल्ट न वापरणे, सायलेन्सरमध्ये फेरफार करणे, सिंगल जंप करणे, वन वेमधून वाहन चालवणाऱ्या वाहन चालकांवर कारवाई करण्यात आली। ही कारवाई इचलकरंजी वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राजू पाटील व त्यांच्या टीमने केली। शक्ती न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेल आयकॉन दाबा।